ওকে ওকে ঠিক আছে। नमोस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मेरुते अतो जयस्य सर्वानुमं देव्यो परं नमः प्रमुञ्च धर्मनस्तमुभ्यो राज्ञो जाम्बजाचते हस्तैकवा पराजावर्मो बाबा विज्ञं धनोपपदिनो विशल्यो वाल्मां कुत्वा अनेशन्नस्य जायिकवा कृष्णकाङ्गदे जातिः त्रिमेढुत्तमस्ते बभूवते धनोदयास्मान्निष्पदस्वयम्याप्रभुजा परिचीदनमनो हि कृष्मान् विषक्तुष्पदा चोजिपुदीयस्तवारे अस्मिन्नदयितं मा अवतत्य आज अकोला शहरामधील राजराजेश्वर महाराजांच्या मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही आमच्या सर्वांचे लाडके हिंदुस्थानचे हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आजची 14 जून ही आमच्यासाठी फार मोठी अशी महत्त्वाचा दिवस आहे आणि त्या दिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे राजराजेश्वर महाराजांकडे दुग्धाभिषेक केला, त्यांच्या उदंड निरोगी आयुष्यासाठी साखळं घातलं आणि महाराष्ट्रातल्या होऊ घातलेल्या पेरणी आणि या शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचं दाव आणि या महाराष्ट्र सरकारचा आम्ही तीव्र निषेध पण करतो की शेतकऱ्यांना बी बियाणं नाही, खतं नाहीत, अशा परिस्थितीत सर्व पक्षाचे आमदार आपले 5-स्टार पंचतारांकितमध्ये पार्ट्या झोळत आहेत, शेतकऱ्यांकडे कोणाचं लक्ष नाही। परंतु आम्हाला अभिमान आहे की आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी शेतकऱ्यांसाठी झटत आहेत। सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी जो संदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये बंद पाकिटात आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन आमच्या महिला भगिनी पुरुष सर्व कार्यकर्ते राज ठाकरे साहेबांचा मेसेज पोहोचत आहे। आज 14 जून सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस, या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही आज अकोला जिल्ह्याच्या वतीने इथे राजराजेश्वर मंदिरामध्ये आम्ही इथे दुधाभिषेकाचा व महाआरतीचा उपक्रम राबविला होता। या कार्यक्रमासाठी आमचे संपर्क अध्यक्ष माननीय विठ्ठलभाऊ लोखंडकर हे आलेले आहेत, जिल्हाध्यक्ष आलेले आहे, त्यामुळे येणाऱ्या शस्त्रक्रिया सन्मान्य राजसाहेबांची निरोगी हो आणि साहेब खंडरी बरे हो आणि आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी साहेबांनी पुन्हा येऊ यासाठी आम्ही हे सगळी पूजा ठेवलेली होती। अखंड आमचा इथे मृत्युंजय मंत्र राजसाहेबांसाठी सुरू होता, सकाळी 4:15 तर संध्याकाळ सकाळी 6 वाजेपर्यंत हा मृत्युंजय मंत्र सुरू होता। त्यामुळे आम्ही एकच राजराजेश्वर भगवानला साकडे घातलेलं आहे की आमच्या राजसाहेबांना बरं होऊ दे आणि पुन्हा आमच्यासाठी परत आपल्या तशी सक्रिय होऊ दे।